मध्य भारतातलं सर्वात मोठं अशी ओळख असलेल्या नागपूरमध्ये ॲग्रोव्हिजनमध्ये अनेक प्रकारचे स्टॉल्स मांडण्यात आलेत. या सर्वांमध्ये आकर्षण ठरलंय तो सीताफळाचा स्टॉल. काय त्यामागचं कारण जाणून घेतले आमचे प्रतिनिधी अखिलेश शळवे यांनी. नागपूरच्या ॲग्रोव्हिजन प्रदर्शनात वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉल्स आले आणि त्याच्यात सर्वात महत्वाचं म्हणजे एक स्टॉल आहे सीताफळाचा. साधारणतः आपण सीताफळाचं फळ तर बघितलं असं, पण इथे चक्क छोट्या पपईच्या आकाराचं आहे सीताफळ. एवढं प्रचंड हे मोठं असं सीताफळ आहे आणि ह्या सीताफळाची मागणी देखील मोठ्या प्रमाणात आहे. नागपूरच्या या ॲग्रोव्हिजन प्रदर्शनात त्याचा स्टॉल लागलाय. या दुकानदाराचे जे ज्यांनी पूर्ण व्यवसाय करतात ते आपल्या सोबत आहे, त्यांच्याकडनं जाणून घेऊया हे मोठं सीताफळ कसं तयार होतं आणि कशी मागणी असते ह्याला. या मोठ्या सीताफळामध्ये बियाचं प्रमाण कमी आहे, पण याचा आकार एवढा व्यवस्थित नसल्यामुळे त्याला जास्त मागणी नाही. याच्यामध्ये NMK1 हा नवीन वाहन तयार केलेला आपण, त्याला भरपूर मागणी आहे सध्या. तर आपल्या नागपूर परिसरात 20,000 रोपाची लागवड झाली आहे जवळपास याची, आणि आपले एक 7 राज्यांमध्ये याची मागणी आहे सध्या. आम्ही सप्लाय करतोय. एवढंच नाही तर दक्षिण आफ्रिकेमध्ये पण याची 10 एकरची लागवड झालेली आहे, ज्यांनी आपल्याकडूनच रोपण तिथे लावलेली आहेत. बाकी ही जी तुम्ही पूर्ण फळं इथे केली आहेत, इथे विकायला ठेवले, साधारणतः कुठे याची शेती होते? एक 5-6 राज्यामध्ये सध्या याची लागवड चालू आहे आणि व्यवस्थित वाढ पण चालू आहे आणि लोकांनी याचं उत्पन्न पण घेतलंय. तर एक हा एक नग तुम्हाला 70-80 रुपयाला गेलेला आहे आमचा. याची पट्टी पण आहे आपल्याकडे मी दाखवण्यासाठी. आणि सध्या याचं एक एकरी म्हणाल तर 4-5 लाख रुपये एकरी उत्पन्न मिळालेलं आहे सरकारने. आपल्यासोबत काही खरेदीदार त्यांच्याकडनं जाणून घेऊया. हे मोठ्या प्रकार सीताफळ तुम्हाला कसं वेगळं वाटतं आणि ते मोठं असल्यामुळे कुठेतरी घेण्याची इच्छा होते का? हे मोठं जे सीताफळ आहे ज्याला आपण NMK म्हणून म्हणतो आहे, या सीताफळाची मागणी आहे आणि खायला इतकी चव चांगली आहे की जी गावराणी सीताफळाला जी चव आहे तीच चव याला आहे. आणि याच्यामध्ये विशेष म्हणजे बियांचं प्रमाण कमी आहे आणि त्याच्यामुळे इथे शेतकरी या सीताफळाच्या लागवडीकडे जास्त वळलेले आहे. आपण बघितलं की असे मोठ्या प्रकारचे सीताफळ मोठ्या आकार सीताफळांची प्रचंड मोठ्या प्रमाणात मागणी होते आणि नागपूरच्या ॲग्रोव्हिजन प्रदर्शनात या स्टॉलवर मोठ्या संख्येने मोठा सीताफळ घ्यायकरता इथे ग्राहक आलेले आहेत. बीटी जर्नलिस्ट रत्नशील्स अखिलेश हळवे, झी मीडिया, नागपूर. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.